सुजात आंबेडकर साहेब ज्यावेळेस माझ्यासमोर भेटले ते स्वतः मला म्हणले की तात्या मी पुणेकर आहे आणि मला वाटतं की मी खरंच मी नशिबाने की मला तुमच्यासारख्या माणसाला मतदान करायला संधी मिळेल. माझी दोन मतं आहेत, ती दोन्ही मतं मी तुम्हाला देईल. मी त्यावेळेसच मी सुजात साहेबांना बोललो की साहेब तुमची ती दोन मतं नाही आहेत, आंबेडकरांची दोन मतं या म्हणजे पुणे शहरातली 200,000 मतं आहेत, ती माझ्या पाठीशी तुम्ही 100% उभे राहिले. आणि मला वाटतं की मतांचा जो आकडा आहे ना तो कशा पद्धतीने आता पुढे पुढे जाईल तो तुम्हाला सर्वांना दिसेल. असं झाला 100% झाला असता आणि तो त्यासाठी मी 12 तारखेच्या 12 वाजेपर्यंत तरपडत होतो ना. मी ज्या पक्षामध्ये माझ्या आयुष्याची 25 वर्ष, आज माझं 49 वय, 49 वयातली मी 25 वर्ष त्या पक्षामध्ये घातलीत. माझा आयुष्याचा अगदी चढतीचा काळ जो होता तो मी त्या पक्षामध्ये मी राहिलेलो आहे. 15 वर्ष महाराष्ट्रातला मी एकमेव लोकप्रतिनिधी आहे जो मनसेच्या तिकीटावरती निवडून येत होता. मग तिथं मला आनंद होणं साहजिक होतं, परंतु शहरातल्या काही लोकांनी एक चुकीच्या पद्धतीने अहवाल जो वरती वरिष्ठांपर्यंत पोहोचवला त्या अहवालातनं शहरामध्ये पक्षाची पिछेहाट झाली. या लोकांनी शहरांमध्ये असा अहवाल पोहोचवला की 50,000 पुढे मनसे जाऊ शकत नाही. पुणे लोकसभेची वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना काल उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज पुण्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय. तात्या नेमकी कशी रणनीती असणार आहे आणि तुमची आणि प्रकाश आंबेडकरांची एक तास चर्चा झाली असं तुम्ही सांगितलं, नेमकी काय चर्चा झाली काय सांगताय? माझी आदरणीय नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याबरोबर पुणे शहरातल्या विविध समस्यांच्या विषयी चर्चा झाली. पुणे शहरामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न आहेत, वाहतुकीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, या सगळ्या विषयांच्या संदर्भात मी आदरणीय प्रकाशजींसोबत बोललो, सुजात साहेबांसोबत बोललो. त्यांनी जो विकासाच्या अजेंड्यावरती माझ्यासोबत बोलले ना, ते मला वाटतं की खऱ्या अर्थानं माझी झालेली ती मीटिंग यशस्वी झाली. त्याच दिवशी ते मला म्हणले की मी आज तुमची उमेदवारी आत्ता जाहीर करू का, परंतु मी त्यांच्याकडनं 2 दिवस मागून घेतले आणि 2 दिवस मला बाळासाहेबांनी दिले. ते कालच्याला त्यांनी माझे सकाळी मला परत फोन केला. मला वाटतं की एवढे मोठे नेते आणि ते कुठलंही राजकारण न करता इतका साधा सरळ माणूस आहे, हे त्या माणसाने मला काल सकाळी फोन केला स्वतः साहेबांनी आणि मला विचारलं वसंतराव काय विचार झाला आहे. जर एवढ्या मोठ्या पक्षाचा माणूस ज्यांना संपूर्ण देशाचं नेतृत्व ज्यांना मान्य केले तो माणूस जर सकाळी 10 वाजता फोन करून वसंत मोरे सारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला फोन करून विचारत असेल तुमच्या उमेदवाराच्या बाबतीत काय, तर मला वाटतं की या माणसाला फक्त त्यांच्या पक्षाचं नाही तर त्या शहराचं पण काहीतरी पडलेलं आहे. सुजात आंबेडकर साहेब ज्यावेळेस माझ्यासमोर भेटले ते स्वतः मला म्हणले की तात्या मी पुणेकर आहे आणि मला वाटतं की मी खरंच मी नशिबाने की मला तुमच्यासारख्या माणसाला मतदान करायला संधी मिळेल. माझी दोन मतं आहेत, ती दोन्ही मतं मी तुम्हाला देईल. मी त्यावेळेसच मी सुजात साहेबांना बोललो की साहेब तुमची ती दोन मतं नाही आहेत, आंबेडकरांची दोन मतं या म्हणजे पुणे शहरातली 200,000 मतं आहेत, ती माझ्या पाठीशी तुम्ही 100% उभे राहिले. आणि मला वाटतं की मतांचा जो आकडा आहे ना तो कशा पद्धतीने आता पुढे पुढे जाईल तो तुम्हाला सर्वांना दिसेल. आपण पाहिलं की जे तिन्ही माजी नगरसेवक आहेत ते आता खासगती लढवत आहेत, कशी एकूणच रंगतदार अशी निवडणूक होणार आहे आणि तुम्ही काही कार्यकर्त्यांशी बातचीत केली असेल वंचितच्या, काय त्यांचं म्हणणं आहे? वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांचा मला संपूर्णपणे पाठिंबा आहे, कारण मी ज्या दिवशी प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलो माझी तर वंचितच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांबरोबर बोलणं नव्हतं किंवा बैठक नव्हती, परंतु त्यांनी स्वतः म्हणजे अध्यक्ष असतील किंवा सागर आल्लाट असतील यांच्यासारख्या लोकांनी मला फोन केले आणि आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आणि ही सगळी लोकं मला त्याच दिवशी संध्याकाळी भेटली. याचा अर्थ मी साहेबांबरोबर चर्चा करून आल्यानंतर या लोकांना माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला की चला एका एक चांगल्या स्वरूपातला कार्यकर्ता जो आज आमच्या पक्षामध्ये येतो आहे आमच्यामधला एक होतो आहे हा त्यांना आनंद झाला, त्यामुळे त्या लोकांनी मला लगेच बोलून माझ्यासंग मीटिंग केली. त्यांचा हातोडा वॉशिंग मशीनवर बसणार का? 100% बसणार. वॉशिंग मशीनवरती बसून जे जे विषय जी जी लोकं या शहराच्या विकासाच्या विरोधात आलेली आहेत त्यांच्या विरोधात माझा हातोडा बसणार. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता एवढी वर्ष होता तर लोकसभेचे मनसेकडून उमेदवार होण्यात जास्त आनंद झाला असता, वंचित बहुजन कडून काय का आनंद नसता झाला? 100% झाला असता आणि तो त्यासाठी मी 12 तारखेच्या 12 वाजेपर्यंत तरपडत होतो ना. मी ज्या पक्षामध्ये माझ्या आयुष्याची 25 वर्ष, आज माझं 49 वय,
49 वयातली मी 25 वर्ष त्या पक्षामध्ये घातलीत. माझा आयुष्याचा अगदी चढतीचा काळ जो होता तो मी त्या पक्षामध्ये मी राहिलेलो आहे. 15 वर्ष महाराष्ट्रातला मी एकमेव लोकप्रतिनिधी आहे जो मनसेच्या तिकीटावरती निवडून येत होता. मग तिथं मला आनंद होणं साहजिक होतं, परंतु शहरातल्या काही लोकांनी एक चुकीच्या पद्धतीने अहवाल जो वरती वरिष्ठांपर्यंत पोहोचवला त्या अहवालातनं शहरामध्ये पक्षाची पिछेहाट झाली. या लोकांनी शहरांमध्ये असा अहवाल पोहोचवला की 50,000 पुढे मनसे जाऊ शकत नाही. कार्यकर्त्यांमध्ये आता काही जुदा मनसे काही जुने म्हणजे मनसे सैनिक आहेत जे तात्यांचे विशेष प्रेम करतात किंवा तात्यांचं त्यांना काम आवडतं असे तात्यांना मदत करणार आहेत, त्यांच्यापुढे काही असं मनामध्ये काही हे उदाहरण आहे. ह्या माझा पक्षाचा शाखाध्यक्ष या पुणे स्टेशन भागामधला, ह्याच्या घरामध्ये अनिल परदेशी आहेत, एवढी यांच्या घरात अडचण होती. मागच्या ज्या दिवशी मी राजीनामा दिला 8 तारखेला अनिल भाऊच्या मिसेसला अपघात झाला, तेव्हापासून अनिल भाऊ अतिशय बेचैन होता. माझा शाखाध्यक्ष आहे ज्याला मी शाखाध्यक्षपदाची नेमणूक माझ्याकडनं झाली होती, आणि या पुणे स्टेशन परिसरामध्ये तुम्ही कुठेही जा आणि कुणालाही विचारा अनिल परदेशीचं काम कसं आहे. अनिल परदेशी हा कार्यकर्ता असा आहे की जो खऱ्याच्या मागं राहणार आहे. आणि अनिलने कालच मला वाटतं की मी तात्यांसाठी पक्ष सोडत आहे, मी तात्यांसोबत असं म्हणून शहर कार्यालयात जाऊन अनिलने राजीनामा दिला. हीच भूमिका हीच भावना पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची आहे की त्यांना दाबलं जात आहे, त्यांना कुठंतरी त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करून दिल्या जात नाही, त्यांच्यावरती अन्याय होतो आहे. त्याच्याकरता आज स्वतः शाखाध्यक्ष आहे तो त्याची भूमिका तुम्हाला सांगू शकतो की तो काय विवंचनेमध्ये होता. पुणेकरांना शेवटचा प्रश्न, पुणेकरांना काय आव्हान? पुणेकरांना मी एवढंच आव्हान करेल की ज्या वेळेस या शहरावरती कोरोनासारख्या महामारीने एवढा मोठा घाला घातला होता की ज्या वेळेस या पुणे शहरामध्ये कुणी उभा नव्हता आणि त्या टायमाला पाय रोवून हा वसंत मोरे पुणे शहरामध्ये या आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भामध्ये विरोधात उभा होता. मग तो रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये असेल, सिलेंडरच्या बाबतीमध्ये असेल, ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये असेल, बेड मिळून देण्याच्या बाबतीमध्ये असेल, प्रत्येक विषयामध्ये वसंत मोरे या पुणे शहरांच्या समोर होता. त्यामुळे लोक मला न्याय देतील.